Oh,
समागमे सर्वभावे हरि चाल गाण्यासाठी हरिभक्त परायण तसेच शिवचरित्रकार कीर्तनकार राजेभाऊ महाराज सावंत आणि त्यांना साथ देण्यासाठी हरिभक्त परायण कांगणे महाराज हॅलो रे रे समागमे सर्वभावे हरि
प्रविश्य मम वाच इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणात्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी आत्ता अभंग आपण गायलेला आहे तो महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चार कडव्याचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की भक्त खूप मोठे आहे. भगवान परमात्मा जरी खूप मोठा असला, भगवान परमात्मा या सृष्टीचा जरी जननित्व जरी करत असला, तरी एवढा मोठा भगवान परमात्मा आपण भक्ताच्या समागमात येऊन राहतो. तो भक्त कसा की असत नाही, पण त्या भक्ताची आवड भगवंताला खूप आहे. त्यांचे मनोरथ न मागता पूर्ण करील. आणि देवच म्हणावं, या भक्तानं महाराज सगळं काही मला समर्पण केलंय आणि तरी पण हा भक्त मला काही मागत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. बोलूया आपण अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये. सगळं काही सांगत नाहीये, गोड असा अभंग आहे. आज आपण एकदम बीड शहरामध्ये लगतच असलेलं महाराज या ठिकाणी श्री क्षेत्र अवधूत दत्त देवस्थान कोल्हारवाडी फाटा बारशी रोड बीड या ठिकाणी श्री गुरु श्रीमत श्री गुरुचरित्र पारायण व दत्त जन्म महोत्सवानिमित्त भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजन आणि नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. सर्व साधू संतांचे आशीर्वाद आपल्या या कार्यक्रमासाठी आहेत. त्याच्यामध्ये सर्व महाराज मंडळी आहेत. आमचे शिवगिरी बाबांचा आशीर्वाद आहे. सद्गुरु श्री बंकट स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि त्याच्यामध्ये श्री नारायण बाबांचा आशीर्वाद आहे. सर्व साधू संतांचे आशीर्वाद. परमपूजनीय ब्रह्मलीन महात्मा श्री गगनगिरी महाराज यांचं चरित्र आम्ही खूप ऐकलेलं आहे. मुंबईला असताना त्या ठिकाणी त्यांचं चरित्रसुद्धा आम्ही त्यांच्या ठिकाणाहूनसुद्धा बराच वेळ जाऊन येण्याचा योग आलेला आहे. अशा सर्व साधू संतांच्या अवधूत भारती महाराज परमपूजनीय ब्रह्मलीन महात्मा असे खूप साधू संतांचं या ठिकाणी आगमन असतं. आणि या भगवान दत्तात्रयाच्या तपस्या स्थलावरती आमचे परमार्थ प्रेमी
श्री आदरणीय दत्त उपासक परम पूजनीय श्री हबप श्री हरी महाराज पवार व त्यांचा समस्त भक्तगण आणि दत्तनगर बीड आणि बीड शहरातून आलेले सगळे भक्तगण असतील, परिसरातून आलेले भक्तगण असतील, महाराजांची सेवा करणारे भक्तगण असतील आणि खूप पूर्ण देशामध्ये गेली अनेक वर्षापासूनचा उत्सव आहे. किती वर्ष झाले? 13. दुसऱ्या तपाची सुरुवात आहे. अशा प्रकारचा हा सप्ताह या ठिकाणी खूप भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये महाराज जे काही अशा प्रकारचं भूमी आपल्यासारख्याच्या नजरेतून गेल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं. मी अभंग दुसरा निवडला होता माहिती झाल्यापासून. भगवंताच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर हा अभंग तिथून इथपर्यंत स्पर्श सुचवला, कारण अभंगाच्या तोला मुलातल्या बऱ्याचशा गोष्टी मला या ठिकाणी पाहायला मिळाल्या, म्हणून अभंग लगेच निवडला. विठ्ठला आता मला यथा अवकाश सगळ्यांची काही अशा प्रकारचे परिचय पण नाहीये. बऱ्याच जणांचा महाराजांचा सुद्धा आजच परिचय सगळ्या पद्धतीनं झालेला आहे. याच्या आधी एक दिवस फक्त महाराजांना मी समोरासमोर भेटलो होतो. आता भेटलो होतो म्हणजे असं भेटलो कार्यक्रमात माझ्या आदित्य तिथे होते आणि आमच्या घरत साहेबाची हो म्हटलं कोणीतरी बाबाजी असतील हो, त्यांना नमस्कार वगैरे केला आणि त्यांच्यासमोर बसून मी जेवण केलं. ते यांनी काही जेवले बी नाही. मग मला नंतर माहिती झालं महाराजांचा अशा प्रकारचा आश्रम आहे, या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारचे ते दत्त उपासक आहेत, भगवंताची सेवा करतात हो. आणि आत्ता चांगलाच परिचय झाला नाही हो, आता आम्ही जवळच्याच अंतरावर आहेत हो, म्हणून खूप जवळचा संबंध इथून पुढे महाराजांचे नामचे राहतील आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही खूप जवळ आहे. जवळ म्हणजे शेजारीच आहे हो, आणि शेजार धर्म सगळ्याला माहिती आहे ना हो, चांगल्या पद्धतीनं असावा अशा पद्धतीने महाराजांचं नामचं प्रेम झालेलं आहे. विठ्ठला दुपारी कीर्तन होतं, दिवसात एक कीर्तन खूप झालं, दुसरं कीर्तन करावं असं वाटतच नाही हो. दिवसभर तितकं बोलावंच लागतं प्रत्येकाला. आता ते महाराजांना अनुभव आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. दुपारी कीर्तन झालं आणि कीर्तन करून गडावरती जवळपास 4:30-5 आलो आणि मग आमंत्रण मिळालं आणि मग अशा पद्धतीनं म्हणजे नाना महाराज असतील, महाराजही फोनवर बोलले हा. तशी आमची हरिकीर्तनाची सेवा छापील पत्रिकेत नाही, पण आजची कीर्तनाची सेवा आमच्या जन्मपत्रिकेत होती. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि छापील पत्रिकापेक्षा जन्मपत्रिका प्रबळच असते, म्हणून अशा माध्यमातून आज भगवंताचं दर्शनही मला झालेलं आहे. आपल्या गडावर सुद्धा दत्त भगवान परमात्मा विराजमान होणार आहेत. माझ्याही मनामध्ये होतं की या ठिकाणच्या दत्त भगवंताचं दर्शन मला घडावं, पण आज महाराजांच्याच मनात आलं, दत्त भगवंताच्याच मनात आलं आणि त्यांच्या मनात आल्यामुळे या ठिकाणी आलो. विठ्ठला 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 विठ्ठला. इथं आल्याच्या नंतर एका होणं बळी रे हे का नाही हो. गायन गंधर्वासारखं आहे, इंद्रासारखे वादवणारे हो, खूप आनंद आहे हो. सगळे मंडळी किती हवा हे का नाही. आमचे दत्ता महाराज हे म्हणजे मगर महाराज, आता चाल गायले आमचे राजाभाऊ महाराज सावंत, दुसरे हां कांगणे मावा हो, किती हवा केली त्यांनी. पण आता 2 तास आपलीच हवा आहे बरं नाही बाबा, तसं काही नाही. खूप प्रेम वाटला आणि खूप आनंद वाटला या ठिकाणच्या सगळ्या परमार्थप्रेमी आमच्या महाराज मंडळीला, आमच्या सगळ्या दत्त उपासक भक्तांना, समोर बसलेल्या माता माऊल्या पुरुष वर्ग, तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेमाचा जय हरी. आणि थोडक्या वेळामध्ये अभंगाची सुरुवात करूया. विठ्ठला विठ्ठला. सगळ्यांचंच नाम निर्देशक नाही, सगळ्याला खूप खूप प्रेमाचा जय हरी आहे. आपण थोडंसं चिंतन करूया अवांतर वेळ न घालवता. सगळे आपण या ठिकाणी आलो तर आपण हितचिंतकच आहात, आपण भगवंताचे भक्तच आहेत म्हणून इथं आलोत. भगवंताचे भक्त नसतो तर दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो. म्हणून तुम्ही सगळे दत्त उपासक आहात, कुठल्याही भगवंताची होत नाही, आपल्या इष्टदेवतेची पूजा करणारे आपण सगळे आहोत, नामस्मरण करणारे नामधारी भक्त आहोत,
म्हणून अशा प्रकार सगळ्यांच्या भक्ताला, सगळ्या इथे कण्याला, सगळ्या आमच्या महाराजांच्या भक्ताला, सगळ्याला खूप खूप अशा प्रकारचा धन्यवाद आहे. उभ्या देशामध्ये महाराज भगवंताचा जन्म महोत्सव चालू आहे. दत्त भगवान परमात्मा सामान्य नाही हो महाराज. अशा प्रकारचे दत्त भगवंताचा जन्म, भगवान परमात्म्याचं कार्य आजही आपण या मृत्यूलोकात पाहतो. महाराज सगळ्या देवाची लोक सेवा करतात, पण दत्त भगवंताची सेवा म्हणलं की लोक खूप घाबरून आणि खूप नियमात हो अशा प्रकारची सेवा करतात. विठ्ठला म्हणजे दत्त भगवान परमात्मा काही चुकलं म्हणजे शाप देतात असं नाही हो, पण त्यांच्याकडे पावित्र्य खूप आहे. पावित्र्य राखलं पाहिजे, पावित्र्य ठेवलं पाहिजे. मंदिराचं पावित्र्य असेल, देवाचं पावित्र्य असेल, पावित्र्य जपलं पाहिजे. आज महाराज मंदिरात गेलोत की आपण देव प्रसन्न दिसले की समजावं मंदिराचं पावित्र्य चांगल्या पद्धतीनं आहे, भगवंताची सेवा खूप चांगल्या पद्धतीनं आहे. हो महाराज भगवंताकडे पाहिजल्या बरोबर कळतं, दुसऱ्याला कळत नाही, पण भक्ताला कळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. महाराज भक्त देवाने, भक्ताने देवाकडे बघितलं की भक्ताला समस्त देवाच्या मनात काय किंवा देव कशामुळे नाराज आहे. आता देवाला काय सांगायची गरज आहे हो, तो महाराज सगळे आपण त्याचे अंशच आहोत. पण महाराज, महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले का भक्ताला कळतं, देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे, म्हणून ह्या गोष्टी एकच आहेत. भक्त दिसत असते वेगळे, देव वेगळा, पण हा देवपणा आपला सोडतो, एवढा मोठा परमात्मा पण आपला सर्व मोठेपणा बाजूला सारतो आणि सर्वसामान्य भक्ताच्या घरी धावत येतो. विठ्ठला विठ्ठला असेल, देवाची कृपा भावी वाटत असेल, तर पहिल्यांदा भक्त बना. काय बना? पहिल्यांदा भक्त बना. संतही बाजूला राहू द्या, काय बनायचं ते नंतर बना. देवाची कृपा भावी वाटत असेल तर पहिल्यांदा भक्त बना. मी भक्त तू दे सगळ्या सप्तकात चालत होता आम्ही कुंकड. वा भक्त बनण्यात जो आनंद आहे तो देव बनण्यात भी नाही. भक्त बनण्यात जो आनंद आहे तो संत बनण्यात नाही, साधू बनण्यात नाही. भक्त बना आणि परमार्थाचा आनंद घ्या. आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे बरं, ते मला आज आठवतं. माणसानं इतकं मोठं होऊ नये, खूप चांगलं वाक्य बरं, लक्ष करून ऐका. माणसानं इतकं मोठं होऊच नाही,
की त्याला परमार्थ करण्यासाठी वेळ मिळू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगाव तुम्हाला, ते वाक्य मला बार बार आठवत. महाराज गादीवर बसल्यापासून गाथा ज्ञानेश्वरी गुंडाळून ठेवलंय, सोडायला टाइम नाही. सांगायचं तात्पर्य असो, महाराज म्हणतात अशा प्रकारचं मोठेपणा काय कामाचा. जया अंगी मोठेपणा, जया अंगी मोठेपणा. त्यागून वैकुंठ सोडून जा सुखा कारणे देव रावणा. जा सुखा कारणे देव रावणा. अशा प्रकारच्या भक्ताचा समागम देवाला आज जो मी अभंग इथं, हे सगळे देवाचे भक्त या ठिकाणी देव उभा आहे, मागे पुढे सांभाळत आहे आणि सगळे काम स्वतः परमात्मा करतो. अहो ते रूपाने करीत असेल, आपण निमित्त मात्र आहोत, पण ही सगळी चेतना कुणाची आहे, सगळा आशीर्वाद कुणाचा आहे, हे सगळं कोण करून घेतं? वृक्षाचे पान हे सगळे तुमच्या पाठ आहे. म्हणून एवढा मोठा परमात्मा आपण आपल्या सगळ्याच्या ठिकाणी व्यापून आहे आणि आपल्या ठिकाणी राहून हे सगळं कार्य करताय. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या, भक्त समागम सर्व भावे हारी. भक्त समागम सर्व भावे हारी. महाराज काही सांगावं मग करावं वेगळं. आपल्याकडे काही सेवेधारी मंडळी असतात, आता इथे सेवा करणारी मंडळी खूप आहे, स्वयंसेवक सेवा करणारी मंडळी, यांना काहीतरी बाबा सांगत असतील ही सेवा करा ती सेवा करा अशा पद्धतीने करा वगैरे वगैरे सांगितल्यावर सेवा करतात.
पण एक सेवक असा आहे तो भक्ताचा सेवक आहे. भगवान असा सेवक आहे न सांगता करी सर्व काम. त्याला सांगायची वेळ नाही पडत. सगळं काही करतो तो परमात्मा. कोणाची भी कामं नाही करत आणि कसली भी कामं नाही करत. अरे काय करतास काय सांगा तुम्हाला महाराज किती आओ बा. त्यांच्या पाठे ते म्हणा उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखो निया दासी पुत्र कन्या विदुराचा भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रुईदासा संगे कबीराचा मागे सजन कस्या विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनार घडफुंकू लागे चोख्या मेळा संगे नामयाची जनी धर्मा घरी पाणी नाम्या सवे जेवी ज्ञानियांची भिंत अर्जुनाचे रथी भक्ष पोहे प्रीते एकोबाचे ऋण अंबरुषी साठी मीराबाई साठी दामाजीचा झाला आता गडी झाला गडी माती वाहे कुंडी त्या मेहत्याची सांगता कर वेळ जायला आपला खूप खूप म्हणावा. आता तुमच्या पुढे आम्ही कशाला शहाणपणा करावा सगळे म्हणणारे मंडळी. महाराज एवढे आव हे तर शुल्ला आपल्या महाराज संतापूर्व आहे. भक्तमाल नावाचा ग्रंथ गोस्वामी नाभाजी महाराजांनी लिहिलाय त्याच्या चरित्र पहा. एक एक चरित्र पहा. सोपण आहे महाराज. सोडावं लागतं सगळं काम आणि मग झडझडोनी वहिला आणि भक्तीचे मग ते कुठेतरी प्राप्त होत असतो. हातातलं काम टाकावं लागतं निघावं लागतं. सोपं नाही महाराज. हो अशा प्रकारचा परमार्थ आपल्या जीवनात हो आहे का नाही. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा म्हणून अशी सेवा आहे जास्त. अहो अशा प्रकारची सेवा. सोडावं लागतं काम. काम सुटतंय काय. अहो म्हणले दत्त जन्माचा सप्ताह आहे आपल्या महाराजांच्या तिकडे हा फाट्याहून आतमध्ये गेलं की मोठं दत्त भगवंताचं स्थान आहे तिथं सप्ताह आहे. अहो गेलं पाहिजे. लोक म्हणतात टाईम नाही. तिकडे बाहेर बघा ना बसले टाईमपास. किती लोक टाईमपास. अहो काय झालं काय नाही टाईमपास. अरे बाबा कसला टाईमपास. या ठिकाणी आल्याच्या नंतर सेवा बसायला आहे भोजन आहे प्रसाद आहे ऐकण्यासाठी सत्संग आहे. याच्यापेक्षा दुसरं मोठं फळ काय. पण काम सुटत नाही. हो काय म्हणजे कीर्तनाला चला ना 9 ते 11 कीर्तन आहे. अहो म्हणजे 11 घरी यायला 12 वाजत आहेत आणि सकाळी कापसाला लवकर जावं लागतं. कवा कापसाला. अरे बाबा हे परत नाही हे परत आहे का. कापसाला जाणं नेले हसले बघा ना. हो आणि ज्या कापसाला जातात त्या मोकळ्या नाही था. लईच मस्त शेतकऱ्याचे लय हाल मारात. आता काय किलो वयाचा आला कापूस. हा बारा आहे का. खरं नाही तेवढं भाव पडायचा आपल्या कीर्तनात. हा लोक बिघडायचे. हा हा 10 रुपये असतात तर ते लोक म्हणते बाबा कीर्तनात 12 म्हणते. हा काय असेल ती नसेल महाराज. हो इतका चांगला पुरवतोय कापूस आहे त्याला सध्या सप्त्यापेक्षा महाराज लोकांना तेच बरे बरं काही. अहो एक एक महिला किती कापूस आहे ते विचारा. हा 60-70-80 किलो कापूस. त्यांना फक्त वजन पाहिजे बाकी काही गरज नाही. काटा लावला की ते शेतकऱ्याचं काय होत इकडे. ते असताना काय लेलिंड्या त्यात काय दोळ्या तशात नकट्या तशात. हा काही तर दगड होत्यात बारकाले. फक्त वजन आणि काटा काय करायचं त्याला. हा असताना बघा तुम्ही लो फायदा डबल फायदा देते रोज कापूस कर. मी मग सांगत असतो महाराज हे कापूस रोज मजुरी करणारी शेतकऱ्यापेक्षा लई चांगले. आयता ताजा पैसा खातेत पितेत मार माझ्या हनतेत लई. हो दुधाचं रत्ती पुढं लावायचं नाही. रोज कामाला द्यायच्या म्हणजे शिळी 2 बकरे कळलं त्याच्या मागं चालली कापसाला. कापसाला गेली की महाराज हो शिळी तर येईल गुंडाळी कळलं तर मोकळेच. ते शेतकरी येत आहेत तिकडून. अरे कोणाच्या शेळ्या येतात. ती 1 नाही 2 नाही 3 नाही बोलतच नाही याचीतच राहते. अरे कळलं कुणाचे आहेत. हा लईच हाणा लागलं म्हणतो. अरे हा आपलेच आहेत आपलेच आपले. हा अरे मग ते बांध ना कळलं बांधा शिळी बांधा. आणि ती काय खातेत काय खातेत. तुरीच्या पाट्याला कुठं शेंग नाही ठेवली. म्हणता येत नाही बोलता येत नाही काय सांगू काय खातेत. बरं जर मालकाने थोडीफार कुरकुर केली कोणत्या तो हबाब तिसरा चालली तिसऱ्याच्या जोवावर. लई अवघड काम महाराज. हा तुम्ही पहा. हा आणि
आता काय खातेत म्हणलं काय सांगा तुम्हाला कापसाला जाणार नाही लय मजा सध्या इतकं केवढा शेतकरी असू द्या पायच पडतोय हरिप्राप्ती शिवपाय धरावे तुम्ही किती दिवस वाटत पा हे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हे जीवन आहे अहो हे काम आहे हा संसार आहे आपण किती पद्धतीने करावा हो कितपर्यंत करावा हो कापसाला म्हणल्यावर 7 वाजता हजर आणि रोजाने म्हणल्यावर किती वाजता येतात 11 तितक्यात फोन यावा कोणाचा 11:30 मग खुरपत असं कसं बळच चलतो बळच गप्पा हानी आणि कापूस याच्याला कुंकू सरायन लावून येतात कोण असतो लई फास्ट काम असतं हा दोन्ही हाताने बारकाली बोंड तर घेतच नाही ह्याची बात नाही ती घ्यायची बोलीच नाही आपली हा ती येतली तर मालकाने याचायची नंतर आम्ही इथून गेलो तुम्ही पहा जाऊ द्या शेतकऱ्याला सहकार्य करत जा बाबा खूप राजा माणूस आहे महाराज मी तर म्हणत असतो कधी कधी शेतकऱ्याचे हाल पाहून खूप वाईट दिवस आहेत महाराज शेतकऱ्याचे खूप वाईट किती त्रास हो किती कष्ट त्याच्या जीवनात आहेत शेतकऱ्याचा पैसा म्हणजे हो खूप ज्याला आपण म्हणतो ना जोडून या धन उत्तम व्यवहारे शेतकऱ्याचा पैसा पण प्रत्येकाच्या मनात ही भावना यावी एवढा त्यागाचा आणि एवढा कष्टाचा पैसा म्हणजे शेतकऱ्याचा आहे खूप महाराज खूप हा त्याच्यासारखे कष्ट मला दिसतच नाहीत महाराजा गा हमी भाव त्याच्या हातात काहीच नाही फक्त कमवायचं आणि कष्ट करायचे त्याच्या हातात आहे भाव काही हातात नाही काहीच हातात नाही महाराज तो घरी असतो आणि त्याच्या मालाचा भाव इकडं मोंड्यात होत असतो तो मालाचा भाव मोजताना सुद्धा त्या ठिकाणी नसतो हे मला अनुभव आहे आमच्या गडाचा माल जातो काहीतरी मोंड्यामध्ये आम्ही कुठेतरी असतो इकडं माल पावती हातात येते बोलायचं काहीच काम नाही किती काटला किती छाटला किती काय केला काही भाव लागला काही संबंध नाही हा किती महाराज विश्वासू प्राणी आहे किती सगळ्यावर विश्वास जगाचा पोशिंदा आहे काय राजा माणूस बाप माणूस आहे म्हणजे आमचा शेतकरी समाज विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या ते सांगत बसत नाही असा भक्ताच्या ठिकाणी परमात्मा धावून येतो आणि महाराज भक्त तसा नाही आणि तो भगवान परमात्मा साठवला भी जातो तो साठवावा लागतो तसा साठत नाही हो प्रत्येकाच्या अंतकरणात कशा पद्धतीने साठवायचा महाराज अभंगाच्या दुसऱ्या साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे Oh,
बाहेर धा कुठे मूर्ती उभा अहो अनेकांनी साठवला अनेकांनी साठवला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला साठविला दाता त्रैलोक छावता बाबांचं उदाहरण अनेकांनी साठवला खर्च नाही केला आपण सुद्धा साठवा लागतो कुठल्या साधनाने साठवायचा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम रघुपती राम राजा साठवला जातो परमात्मा साठवला जातो साठवला जात शुद्ध होत आणि भजन केल्याने मन शुद्ध होत विठ्ठला करावं लागतं सेवा सगळी करावी लागते उगज नाही महाराज हो दान आहे आता तुम्ही ऐकलं ऐकलं आश्चर्यच वाटलं मला बाबाजीने आता मला सांगितलं भेटल्यावर बैठकीमध्ये हो पावती बुक नाही हो कोणाला काही मागायचं नाही पण आशीर्वाद मात्र सगळ्याला आहे महाराज दान देऊन धन देऊन आशीर्वाद देणारे संत नसतात अहो देण्यापासून आशीर्वाद असतात तर असं कुठं जमलं असतं देसो धन्यवाद नाही दिलं तर डबल धन्यवाद काय म्हणले महाराजांनी पावती बुक छापलं नाही मागायचं नाही काही करायचं नाही मग हे सगळं कोण करतं हा करणारा तिथे विराजमान आहे हे सगळे त्यांचे आशीर्वाद आहे कोणाचे आशीर्वाद आहे कोणामुळं होतं हे महाराज तर काही मागत नाही पावती बुक नाही आम्ही पावती बुक छापू छापू परेशान आहे लोकाला देऊ देऊ परेशान आहे किती महाराज आता मी एक व्यवहार केला होता 1,20,00,000 पंढरपूरला 20 गुंठे जागा घेतली परेशान फोक सगळे लोक देतात पण तरी काय जुळनाच गेला आकडा महाराज हे सगळं करतायत पहा महाराज आपण महाराजांचं सुद्धा मी आज या ठिकाणी सगळं या ठिकाणी पाहून आनंद वाटला मला सुद्धा खूप आनंद वाटला आता हे का नाही तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे महाराजही आमच्याकडे येतो म्हणाले आम्ही येत जाऊ एकमेकाला हे का नाही अशा पद्धतीने महाराज आपणही बाजूला श्री क्षेत्र संस्थान थोरला गड म्हणून ज्या गडाची प्रसिद्धी आहे महाराज खूप प्रभू रामचंद्राच्या स्पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र संस्थान रामगड खूप चांगल्या पद्धतीने महाराज तिकडेही आम्हाला सगळे आपल्या परिसरातून लोक खूप चांगलं सहकार्य करतायत अहो देणारा समाज आमचा शेतकरीच आहे आमचे मठ मंदिरं चालतात हे नाही दुसऱ्याच्या त्या शेतकऱ्याच्या जोरा आज धान्याची भिक्षा असते कापूस कापसाची भिक्षा बरं का बाबाजी कापसाची भिक्षा आता 150 क्विंटल कापूस गाडावर येऊन पडला नुसता भिक्षेचा विठ्ठला विठ्ठल देणारा हा शेतकरीच बरं काय सांगावं तुम्हाला किती किती सांगावं इथं आता गडाच्या परिसरातले खूप मला दिसत आहेत माणसं इथं चेहरे हो खूप चांगले दिसत आहेत बाबांचा आशीर्वाद आहे सगळ्या संत मंडळीचा आशीर्वाद आहे अशा प्रकारची सगळी सेवा करणारी भक्त मंडळी खूप आनंद आहे महाराज हो बाबाजी देतात हो आशीर्वाद हो साधू संतांचे आशीर्वाद तसे घेऊ नये फुकट बी असू नये द्यावा लागतं घ्यावा लागतं करावं लागतं बाबाजी काही मागण नसले म्हणून काय झालं हो दिलं पाहिजे हो आता त्यांचं सगळं फुकाट आणि फुकाट म्हणलं की लोकाला देऊ बी नगे एक दिवशी तुकाराम महाराज निघाले देव द्यायला म्हणजे चला रे आपण जरा देवच देऊ लोकाला म्हणजे चला अरे म्हणले देव आणला देव लोक म्हणले काय देव अरे म्हणले इकायला आणला देव घ्या ना लोक म्हणले तिथे तुमचाच राहून तिकडे तुम्हाला देव आम्हाला नग अरे म्हणले व्याज काढून आणला ऋण काढलंय तुमच्यापर्यंत लोक म्हणले नग अजिबात नको मग महाराज म्हणले इकत नाही तर फुकाट तरी घ्या देव घ्या फुका न लगे रुका मोल काही देऊ नका म्हणजे फुकाट घ्या तरी बी लोकांनी देव घेतला नाही फक्त आशीर्वाद पाहिजे साधना आम्ही करायची आशीर्वाद फुकाट कसे मिळतील तुम्हाला फुकाट फुकाट म्हणले की लोक घेतात बरं का गरज नसली तरी घेतात फुकाट म्हणले आता आम्हाला अनुभव आहे तिकडे त्या पालखीत जायचो आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत पुण्यात पालखी गेली काही फुकाट छत्र्या फुकाट कपडे फुकाट हे तर कुठं बी फुकाटच कोण्या वारकाच्या दुकानात जा दाढी फक्त दिंडी हायतावरच सोळा येतात हो इकडं महिना महिना दाढी नाही तिथं फुकाट म्हणलं की दिवसातून दोनदा हात मारून घेतो माणूस कारण काय तुम्ही फक्त म्हणत राहा फुकाट मी सकाळपासून सांगतो मला हा त्याचं कारण काय फुकाट
काही कुठं दारू कुठं दारू वाटीत आहेत, कुठं चादरी वाटीत आहेत, अशा लाईन नाही यायचं मस्त कुठं बी. आता आम्ही बघितलं स्वतः ट्रकच्या ट्रक उभं करतात लोक, घ्या फुकाट, चादरी फुकाट, शाली फुकाट, केळी फुकाट, लाडू फुकाट, बिस्लरीची पाणी फुकाट, खरे वारकरी भजन करू करू मी येले तिकडं. हे दुसरेच हावशे गवशे तिसऱ्याचीच मजा आहे. हा ते बिट्याचे दिंदी सोडत नाही. हा फुकाट काय बी फुकाट. हा महाराज एक ठिकाणी साडी वाटत होती, साडी साडी वाटत होती, असं शिस्तीत होतं, बांबूतून यायचं, बांबूतून असं पुढं जायचं साडी घेऊन मस्त पैकी. आता साडीच्या जिथं वाटते त्या लाईनला कुणी उभा राहावा, ओय कुणी उभा राहावा हे वार्ड क्रमांकाने, ह्या तर राहिल्यात पण हे वार्ड क्रमांक घुसला माग. म्हणले कारण काय, म्हणले फुकाट. फुकाट म्हणले काय जमत. बरं जाऊन द्या बाबा, एखादा ग्रस्ती राहिला त्याला बायका पोरं घरी असतील, हा तो बरा एक तर भगव्या कपड्यातला संन्याशी दाद बाबाजीने. हा म्हणले का, म्हणले फुकाट. फुकाट म्हणले की लोक काय बी घेते, हा गरज नसली तरी बी लोक घेतात, पण काय पाहिजे फुकाट. फुकाटची लई सवय, तुमच्यापेक्षा आम्हाला तर लई सवय बाबा फुकाटची. हा महाराज देणाऱ्याचे हात हजारो, देणाऱ्यांना महाराज तसं थोडं देतायत लोक. हो काहीतरी आपलं घेतात तेव्हा ते देतात असं नाही. हो महाराज त्यांचं कर्म त्यांच्या पैसे आणि त्यांना खूप समाधान मिळतं म्हणून लोक देतात. आज कोणी कोणाला द्यायला रिकाम नाही. हो त्याचं समाधान त्यांना वाटतं की आम्ही काहीतरी धर्मासाठी भगवंतासाठी काहीतरी आमच्या कष्टाचं हो एक हिस्सा का होत नाही पण धर्मासाठी खर्च करतो याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. विठ्ठला विठ्ठला म्हणून ही सेवा आहे. म्हणून अशा प्रकारची महाराज सांगतात. अहो महाराज खूप आहे भगवंताचं प्राकट्य सुद्धा महाराज किती खूप चांगल्या पद्धतीने आहे. द्वेष मत्सर देवाधिकार थोडेफार असतात. एक दिवशी भगवान शंकर बसले होते, निवांत बसले होते. भगवान शंकर बसले, पार्वती आई साहेब सोबत होत्या आणि काहीच विषय नव्हता बोलायला काढायला. उगत उगत भगवान शंकरांनी एक विषय उकरून काढला. उकरून काढला म्हणजे देवाची क्रिया तशी नसते. एखाद्याचं बायपास ऑपरेशन करायचं असल्यावर देवाचा विषय काढतो. यांना जरा एक असा अपेंडिक्स झाला होता, मोठा मोठा रोग झाला होता. भगवान शंकराच्या मनात आलं, ऐ म्हणले पार्वती अशी शेजारी बसली होती, दोघं जण निवांत बसले होते, निवांत निवांत बसल्या मुकाळे पकाळे काढतातच काहीतरी, घरच्या भाकरी खाऊन लोकांचे घाण उपशितच लोक. हा ए म्हणले का पार्वती, अगं म्हणले काय चाललंय काय नाही, म्हणले तुला काही ऐकायला आले का अशात, म्हणले काय हो स्वामीजी, अरे म्हणले मृत्यू लोकात एक अशी पतिव्रता, खूपच तिचं नाव चाललंय म्हणलं सध्या, खूप लोक तिथं जय जयकार करतात. ते म्हणले महाराज तुम्ही आज काय जास्त भांग पिले का काय हो, हे भांग माहिती का तुम्हाला, भांग माहिती का, नसला माहिती तेच बरे राहू. ते आम्ही उज्जैनला होतो कुंभमेळ्याला महिनाभर, हा तेव्हा भांगाचा आनंद चांगला घेतलेला आम्ही त्याच्यामुळे बाबाजी म्हणते राव. ते पार्वतीच्या आईसा म्हणे का हो महाराज, हा काय म्हणतात तुम्ही, अहो पतिव्रता, आ हा काय महाराज तुम्ही भोले ना, तुम्ही खरंच भोळे देव आहे, तुम्हाला जे लोक म्हणतात ना भोळा ते भोळेच आहेत तुम्ही. अहो पतिव्रता म्हटलं नंबर कोणाचा आहे, पहिला आमचा आहे. अगं म्हणले म्हणूनच तुला सांगतोय, असं माझ्या कानावर काहीतरी आलंय म्हणले मृत्यू लोकात पतिव्रतेचा एक लईच डंका चाललाय गो, तितक्याच एक महामुनी आले, नारायण 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 देवर्षी नारद उठल्या पार्वती. हो म्हणले पाय पूजले, या 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 देवर्षी नारद संत काय चालला होता, म्हणले काही नाही असा असा होता. अगो म्हणले बरोबर, भगवान शंकराने जे सांगितलं ते खरंय, पार्वती त्यांचं ऐक खरंय. अग तुम्ही काय पतिव्रता, नुसतं सोंग लावलंय तुम्ही पतिव्रतेचं, पहा जरा खाली त्या मृत्यू लोकात पहा कोण पतिव्रता. म्हणजे असं मुलीला वाटलं आपले पती तर म्हणले, पण आता नारद मी म्हणताय ह्याचा अर्थ काहीतरी असा. हो नारद महर्षीकडे गेले. हो नारद महर्षी म्हणले खरंय, बघ खाली ती, अगं तिचं नाव काय, मग तिचं नाव सांगितलं काय, अनुसया धरी, काय धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गुरुध. म्हणजे अनुसया, म्हणजे हो
अहो म्हणले देवर्षी नारद आमच्या महाराजांच्या बाजूला सोडते, हिचं अप्रिशिएट करायचं म्हणलं कसं करावं लागल, मान आमचाच मोठा आहे ना, आम्हालाच राहायला पाहिजे. मग पुढचं काम सांगितलं म्हणले तुमच्या मालकालाच लावा, म्हणले लावा तुमच्या मालकाला खाली तिच्या दारात. मग कसं काय करायचं, काय नाही म्हणा अनुसायाच्या दारात जा हो, आणि तिला म्हणा आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भोजन घाल. संपलं म्हणले तिचं पातिव्रत शून्य होईल, म्हणले ती काय राहते पातिव्रताचं व्रत. बरं आता असंच घडलं, अजून दुसऱ्या दोन ठिकाणी आग लागली, सत्य लोकात ब्रह्मदेवाच्या घरी आणि इकडे भगवान वैकुंठाधिपती विष्णूच्या घरी लक्ष्मीला बी हेच सत्यला काय सत्य अनुसय नाही नाही ब्रह्मदेवाची सावित्री सावित्री आणि पार्वती या तिन्हीच्या घरी असलंच एकच वादळ पेटलं संगच. हा म्हणले काय करा नारद, म्हणले तिघाने लावा तिघ व्याप आपले पती लावा आणि ती देवाने असो काय केलं तुम्ही म्हणताल, देवाकडे द्वेष होता का, देवाकडे मत्सर होता का, काहीच नव्हतं देवाकडे, देवाला आपल्या भक्ताची अनुसयाची कीर्ती वाढवायची होती. गेले तिघ बी देव, लई मोठी कथा आहे सांगत नाही सगळी हो. आणि मग महाराज गेले हो आणि साधूच्या दारात गेल्यावर काय चुकलं साधूचं, उठले दोघं बी पती पत्नी यथा योग्य देवाची पूजा केली. महाराज आज तीन देव आमच्या साधूच्या कुटियावर आले, काय करावं हे कळा ना, पाठ टाकला चरण प्रक्षरण केले अनुसया मातानं, भगवान दत्तात आतीत आत्री महामुनीनं देवाचे चरण धुतले. स्वामी काय आज्ञा सांगा सेवकाला, किती विनम्र भाव, स्वामी सेवकासाठी काय आज्ञा आहे सांगा. त्यावेळेस महाराज या तिन्ही बी देवानं मग अशी जे सांगितलं, अनुसयाच्या हातानं आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भोजन हवंय. ठीक आहे, अजिबात अनुसया माता घाबरल्याच नाही, अजिबात नाही घाबरली, अजिबात नाही घाबरली. ठीक आहे, आता महाराज महान पतिव्रता साधूची ताकद पतिव्रतेचं सामर्थ्य तिन्ही बी देवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सहा महिन्याचे बालक लगेच समोर प्रगट झाले. किती महिन्याचे बालक, सहा महिन्याचे. आणि सहा महिन्याच्या बालकाला काय भोजन लागतं, तर आत्री अशा अनुसया मातेनं तिन्ही बी मुलाला आपलं स्तनपान केलं आणि त्यांना जीवन तृप्त केलं. विठ्ठला विठ्ठला तृप्त झाले. आणि मालक काय घे, आता हे झालं इकडं सहा महिने झोक्यात टाकले पाळण्यात झोके देऊ लागली. आता लई मस्त कथा आहे, वाचून आलोय मी थोडीशी बरं का हो. असं चरित्र खूप मस्त आहे. अनुसया म्हणले ओ शंकरा जरा आराम करा, हे रोज लोक संवार करून मारून धोपटून लई थकला असताना जरा आराम करा झोकी द्यायची. हा भगवान विष्णू म्हणले ओ विष्णू देवा लई जगाची उत्पत्ती करून पालन पोषण करून जरा तुम्ही थकला असताना जरा आराम करा. हा त्या ब्रह्मदेवाला तसंच तिन्ही देव. आता ह्यांना वाटलं मालक तू आता हे तिघी बी वैकुंठातून लक्ष्मी सत्य लोकातून सावित्री अजून कोण पार्वती पार्वती कैलासातून हे तर म्हणले आपल्या मालक सकाळीच गेले तर अजून घरी आहे ना का पिऊन कुठं पळले कुंकण उचलून आणावं लागते सकाळी गेले तर अजून घरी आले नाही. ह्याच निघाल्या शोधीत 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 कुंकण पळलेत कोण असतं म्हणले भगवंत आणावं लागते ना निघाल्या मारा शोधीत वगैरे 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 वगैरे. तुम्हाला आता थोडका शेवटचा भाग सांगतो, जास्त काही सांगायचं काय जन्म थोडक्यात सांगतो. महाराज या तिन्ही बे देवाच्या अंशाने एक ऐकून ठेवा, या तिन्ही बे देवाच्या अंशाने एक दत्त झाले असं नाही हे लक्षात ठेव्या, या तिन्ही बे देवाच्या अंशाने एकच दत्त जन्माला आले असं नाही. हा ब्रह्मदेवाच्या अंशानं अनुसयाच्या गर्भातून हा महात्मा अशा प्रकारचा चंद्रमा जन्माला, लक्षपूर्वक ऐका बरं का, हा अनुसयाच्या गर्भातून ब्रह्मदेवाच्या अंशानं चंद्रमा जन्माला आला, भगवान महादेवाच्या अंशानं अनुसयाच्या गर्भातून महात्मा दुर्वासाचा जन्म झाला आणि भगवान विष्णूच्या अंशानं अनुसयाच्या गर्भातून महात्मा दत्त भगवान परमात्मा प्रगट झाले. बोल दत्त भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ Hey, hey.
खाली जागा भेटली नाही तसं आम्ही कीर्तन लोकांना कधी ताण बी देत नाही कवाच म्हणत नाही वर हात करा हे काय आमच्या संगीतमा हिजार करून कवाच म्हणत नाही वर हात करा खाली हात करा पुढं सारखा मागं सारखा कवाच म्हणत नाही कुठं बसायचं तिथं बसा आणि कसं बसायचं तसं बसा बसलेत तर बसा नाही तुम्ही जागा भेटली तर झोपून घ्यायचं तशी काय अडचण पुढं ताण द्यावा लोकायला आलेत कीर्तनाला हेच उपकार आहेत यांचे हा जातीन उठून तर एकट्यालाच बोंबलत बसावं लागलं कुठं का आलेत बसा कसे काय कसे बसा काय आपण का हवा कोणाला काही पुरी काय म्हणायचं त्यांना आलेत बिचारी का एवढे परिसरात एवढेच लोक आहेत का हा आलेत चातका सारखे आले अहो महाराज का कमल कंदा आणि दुरदुरी नांदनोक एकेची घरी परी परागू शे विजय भ्रमरी एर चिखल चिवरे अरे भ्रमर येतो मकरंद सेवन करून जातो आणि त्याच बेडकात त्याच कमळाच्या ठिकाणी खाली चिखल आहे आणि त्याच्यात बेडूक आहे डराव डराव तिथं चिखल चिवडत आहे त्याला मकरंदाचा आनंद नाही त्याला त्याचं महत्व नाही हा या ठिकाणचा पराग सेवन करण्यासाठी आपण आलेले सगळे भ्रमर आहोत ऋण झन ऋण झन रे प्रभरा ऋण झन ऋण झन रे प्रभरा भागवतामध्ये सुद्धा गोपिकाने गायलेलं भ्रमर गीत आहे खूप मस्त आहे ए भ्रमरा हे भुंग्या छोड कुठून आला रे तू हा भुंगा दिसायला काळा हे ज्या वेळेस गोपिका भगवंताच्या वीरामध्ये खूप व्याकुळ होत्या खूप व्याकुळ प्राण त्यागण्याच्या अवस्थेत गोपिका उद्धव आलेला उद्धवाने आपलं ज्ञान पाजळलेलं अक्रूराने दोन्ही भगवान घेऊन गेलेला आणि अशा अवस्था जी होती गोपी गीत झालं होतं आणि मग ते भ्रमर आला काळा भुंगा असा भुंगभुंग भुंगभुंग करू लागला राधिके मंगोळणीच्या पायाकडे इकडे तिकडे ए काळ्या भ्रमरा हे भुंग्या काय भुंग्याला म्हणू लागल्या तू काळ तू त्या भुंग्याला बोलू लागल्या गोपिका तू पण काळा आणि तू आम्हाला सोडून गेलेला तो पण काळाच कृष्ण तो पण काळा हा त्या भुंग्या त्या कृष्णासारखाच तू काळा भुंगा आहे त्याला भ्रमर गीत खूप मस्त आहे भागवतामध्ये पूर्ण भागवतामध्ये पाच गीत आहेत खूप मस्त आहेत गोपी गीत भ्रमर गीत आता भागवत सांगायचं बंद झालं विसरून गेलो अजून आहेत पाच गीत आहेत पूर्ण भागवतामध्ये ऋण झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुण आपला विषय इथून वाढत गेला अशा प्रकारची सेवा आहे म्हणून महाराज स्वतः भगवान परमात्मा या मृत्यू लोकात येऊन खूप साधू संतांची सेवा करतात अनेकांची महाराज सेवा आहे आज आपला भारत देशात जो उभा आहे तो फक्त सेवेवर उभा आहे कित्येकांचा त्याग पहा बलिदान पहा शूरांचं वीरांचं पहा कुणाचं सांगा ना तुम्ही महाराज महाराजांचं ज्ञानोबरायांचा 726 समाधी सोळा का त्याग नाही
अहो महाराज 16व्या वर्षात पूर्ण ज्ञानेश्वरी, 22 वर्षात समाधी, 42 वर्षातले आमचे तुकोबाराय, 52 वर्षातले आमचे 32 वर्षातले आद्यगुरु शंकराचार्य 32 वर्षातच गेले, हो 42 वर्षात आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज गेले, 52 वर्षात आमचे छत्रपती शिवाजी महाराज गेले। हे जीवन काल पहा किती थोडा आहे, किती थोडा आहे पहा ना तुम्ही। अहो महाराजाकडे बघून अहो आपण काय, हिंदूच काय, दुश्मन सुद्धा महाराज खुश बाबा। बांध के पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा के तलवार घोड़े पे सवार होते, अरे झुकते दुश्मन के बंदे और कहते काश हम भी हिंदू होते। अशा अहो दुश्मनाला सुद्धा वाटाव राजा असाव तर महाराजा सारखा असावा। काय महाराज त्याग मूर्ती, म्हणून आज महाराज आपला देश महाराष्ट्र असेल, देश असेल, सेवेवर उभा आहे, त्यागावर उभा आहे। आम्ही काय सांगावं महाराज, चरित्र सांगणार इकडे उभे सगळे सांगतात। हो हे साधू संतांची सेवा करणारे आपण मंडळी, हो म्हणून आपला पहिला मुद्दा लक्षात घ्या, आपण खूप चांगले पहिल्यांदा भक्त बनूया। भक्त झाले की खूप आनंद आपल्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही। चांगले भक्त बना, देवाचे बना, संतांचे बना। या ठिकाणचा आज हा समाज आमचा सगळा भक्त झालेला आहे। आणि भक्त झाले की पिकलिया सेंद कडूपन गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे। अशा प्रकारची सेवा आमच्या जीवनात घडावी। भक्त सेवा करतो देवाला काहीच मागत नाही। ऐका बरं, थोडका ऐका, थोडक्यात ऐका महाराज, आपण सेवा करायची देवाला काहीच नाही मागायचं। खूप ऋण होतं देवावर, खूप ऋण। या सगळ्या संत मंडळी ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, चोखोबर आहे, सगळ्या संतांनी सेवा केली, सावता बाबा, गोरोबा काका सगळ्यांनी, काहीच नाही मागितलं देवाला। ऐका, जर हे पांडुरंगाच्या मंदिरात गेले तर देवाने अशी खाली मान घालावी, अशी खाली मान घालावी। भक्ताला नजर भिडण्याचं सामर्थ्य भगवंतात बी नव्हतं, का नव्हतं? तुकोबराय गेले की देवाना असं खाली पाहावं, पांडुरंगानं का खाली, काय दबेले काय, का मी देवाने खाली पाहावा? कारण या भक्तानं महाराज सेवा केली आणि देवाच्या सेवेच्या बदल्यात देवाला काहीच मागितलं नाही, म्हणून देव ऋणी आहे। अरे या देवानं उलट त्या भक्ताच्या मुखाकडे पाहावं, अरे तुम्ही काहीतरी मागा आणि मी काहीतरी द्यावं। मागण्याच्या पाहे मुखाकडे किंचिल्या रोकडे मनोराता, किंचिल्या रोकडे मनोराता, देव यांच्या मुखाकडे पाहतो। तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, मागा काहीतरी मागा, तुम्ही मागावं मी द्यावं, काहीतरी डोक्यावरचा भार माझा कमी, मागा नाही मागण्याच्या स्वाही चिंतल्या। अहो म्हणजे तोंडाने नका मागू तुमच्या मनात, आता काही लोकांची अडचण अशी असती, जाऊ द्या तोंडाने नको मागायचं, मनात द्यावं ना, मनात आलं तरी द्यायला तयार आहे देव। चिंतल्या रोकडे मनोरथ, मनात आलं तरी देईल। पण हे साधू इतके संत एवढे कट्टर, मुखाने मागितलं नाही आणि मनही वाटवलं नाही, मनात बी नाही आलं। चिंतिल्या, चिंतिल्या म्हणजे मनात आल्याबरोबर देव देतो। आता इथं मला बऱ्याच जणांचं मी ऐकलंय, इथं सेवा करतात, हो काही लोकांचा अनुभव मला इथं आल्याच्या नंतर ऐकायला मिळतो, तिकडेही मी कधी कधी ऐकतो। ज्या लोकांची इच्छा आहे ते दत्त भगवान पूर्ण करतात, याला म्हणतात चिंतिल्या रोकडे मनोरथ। पण काही बी मनोदर करी जाऊ नका, हा उग यारपाट मनोदर करत नाही, हा चांगलं करा, सत्य संकल्पाचा दाता नारायण, चांगले संकल्प करा, जेणेकरून अशा प्रकारचं काय होईल की त्यांना आपलंही बी कल्याण, जगाचं कल्याण होईल असं। मग देवाकडे गेले आणि मग महाराज या भक्तानं देवाच्या चरणावर सगळं समर्पित केलं। तो का बने जीव भाव देवा पायी, तुका मने जीव भाव देवा पायी, भाव देवा
सुखमनि देवा भाव देवा कार्यक्रमासाठी आपल्या सप्ताहाला बोलवलेले आमंत्रित केलेले खूप चांगल्या पद्धतीनं स्वर्गासारखं सगळं ऐश्वर्य या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. सगळेच सगळेच गुणवान सगळेच सगळे एकदम तंतोतंत
आमचे माईकवाल्या दादाला तर खूप धन्यवाद. हो हे आमच्या लोकायला, हो हे आमच्या महाराज लोकांचं असं काम आहे, यांना जेवण नसलं तरी चालतं, पण हे चांगलं लागत. हा तवा जमत यांचा खेळ सगळ्यात. हा हा म्हणून खूप चांगलं त्यांना सगळ्याला भावेल, सगळ्याला अशा प्रकारे जसं पाहिजे तसं प्रत्येक देतात, हे काय ना खुणवतात. हो सगळ्याला जसं पाहिजे तसा माईक पुरवतायत. खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम चालू आहे, मला सुद्धा खूप आनंद वाटतोय या ठिकाणचं हे सगळं कार्य पाहून. थोडा थोडा वेळ काढत जा महाराज, सगळं समरो झालेला असेल. हो सगळं 5 मिनिट अदुगर झालेलं असेल. हा अशी बात काही काळजी करायचं काम नाही आहे. खूप वेळ काढत, थोडासा वेळ काढत जा जीवनामध्ये. समय बलवान आहे, कोणासाठीच थांबत नाही, हे की नाही. खूप घडी बलवान आहे, म्हणून थोडा थोडा वेळ काढत जा आणि तो वेळ परमार्थात खर्च करीत जा. महाराज म्हणतात कबीर महाराज, हो काय जिंदगी जब तक रहे फुरसत ना होगी काम से. कबीर महाराज बोलता है जिंदगी जब तक रहे फुरसत ना होगी काम से, अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. थोड़ा थोड़ा सा समय काढत जा जीवनातला, थोड़ा सा समय काढत जा आणि त्याच्यामध्ये भजन करीत जा. 10-5 माळी जपल्या पाहिजे, भजन केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे, कपाळावरती गंध लावला पाहिजे, हा शिकासूत्र असलं पाहिजे. आपण हिंदू आहोत याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे, काळाची गरज आहे. हा किती महाराज आज किती वाईट, हे आमचे मुलं वारकरी पोशाखात किती चांगले दिसत आहेत पहा ना. हा हे पहा हे सगळे वारकरी आहे, असं वाटतं किती चांगले, एकदम एक शिक्का आहे की नाही. हा तुमचे पोरं कुठे आहेत सगळे, पळडी हातरुणात आयत पंक्तीला खाल्ली आणि गेले झोपायला. हा किती महाराज चांगलं पोशाख, किती चांगले संस्कार असावे. महाराज आमच्या आईला हे माता मावळ्याचे स्वभाव आहे, खूप स्वभाव. महाराज या प्रत्येक आईला इथं आलेला असं वाटतं माझा मुलगा काही बी व्हावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, वकील व्हावा, लोकांचे मुंडके का मोडून आणि ना काही का आणि पण जावा काय. हा पण या आईला असं कोण्या तरी आईला वाटतं का माझा मुलगा साधू व्हावा, वाटतं वय वाटतं साधू व्हावा मुलगा, कोण्या आईला वाटतं खरं बरं हातवर. अजिबात यांच्या कामाचा काय आहे ना, ते मायेबाप पाळीती लोभा कारणे काय तर आहे ना एक प्रमाण. मायेबाप सांभाळीती लोभा कारणे पाळीती. हा असलंच आहे बघा ते तसलंच आहे. हा हा घरात नसलं काहीच कामाचं नाही. गुरा माग लावला गुरं सांभाळीत नाही नीटनाट, शेळ्या माग लावला शेळ्या सांभाळीत नाही, लोकांच्या कामाला ठेवला नीट काम करीत नाही, मग कुठल्याच कामाचं येत नाही. तो म्हणते तू काय बरं आनंदीला, मग इतके येडे आनंदीचे असतील काय, आनंदीलाच घेणारे इतके येडे नसते. हा ज्याला काहीच म्हणलं त्याला म्हणते तू हरी हरी कर आपला. अरे बाबा तसं नाही महाराज, इथलचं तर महाराज हे सोपं आहे का, ते वाजवायचे काम कोणाचं बी का. हा अहो जसा मुखातून बोल निघावा तसा पखवाच्यातून काढावं लागतो, सामान्य गोष्ट काय. हा अहो महाराज हे राग रागिणी स्वर आहे त्यांचे, हे सगळे मात्र्यात चलत आहे काम, इतकं स्वर इकडे तिकडे जमत नाही, तंत असतं हे सगळं. इथं तंतुंत करणार येडे माणसाचं काम आहे का इथं. हा इथंतलाच माणूस महाराज इथला मुख्यमंत्री पाहिजे बोलतोय, आहे का नाही. काय इथे हुशार माणसा, हे तंतोतंत असतं सगळं. हा मुखातून निघावं तसा पखवाजातून बोल सोपे का, मात्र्यात असतं परत कसं बी नसतं धांगड धिंगा. हा धातुंगा तक्क थुंगा कडकड थुंगा कडकड थुंगा त्रिकट तक्ता तिटकत गदगन धा, कडकड थुंगा कडकड थुंगा त्रिकट तक्ता तिटकत गदगन धा, कडकड थुंगा कडकड थुंगा त्रिकट तक्ता तिटकत गदगन. याला म्हणते 16 मात्र्याचा मुकडा काय सरपटी, मला तेवढीच येत होती म्हणून म्हणून दाखव. हे इतकं स्पष्ट काढावं लागतं त्याच्यातून तवा हे खेळ सगळा जमत. हा जसं मुखातून तसं याच्यात. मग हे मंद बुद्धीवाल्याचं काम आहे का, अजिबात नाही. तंत इथं आल्यावर संत धार देतात, खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात. मायबापाव खूप चांगली सेवा आहे, मला या ठिकाणी परत परत राहत नाही. सगळ्या महाराज मंडळीचे खूप कौतुक, खूप या ठिकाणी महाराज लाड पुरवत आहेत. असे साधू संत आपल्या परिसरात आहेत म्हणून परत परत आमच्या महाराजांनासुद्धा मी खूप धन्यवाद देईन. महाराजांचं महाराजांनी फोन केला आणि म्हटलं महाराज ते म्हणायचे मी गडावर येतो लगेच तुमच्याकडे, आणि आपण नाही म्हटलं गडावर यायची काही तशी आवश्यकता नाही आहे. हो येतो म्हटलो मी येईलच अशा पद्धतीनं. परत मला आज तुम्हाला सगळ्यांचं दर्शन होत आहे. महाराजांचं खूप अशा प्रकारचं या ठिकाणचा विग्रह
भगवान परमात्मा विराजमान खूप चांगल्या पद्धतीने आहेत. मला देवांचं दर्शन घडलं याच्यातच खूप समाधान आहे. अशा प्रकारची दत्त भगवंताची सेवा आपल्या गडावर पण चालू आहे. बाबा सुद्धा इकडे यायचे, आमचे वैकुंठवासी गुरुवरे लक्ष्मण बाबा इकडे येत राहायचे. एक वाडीला त्यांचे हमेशा केलं तरी सगळे लोक परिचित असायचे गडाचे. हो आहे ना, आपल्या कॅलेंडरमध्ये सप्ताह आहे, कोल्हापूरची सप्ताह आहे, शिवगिरी बाबा, रामगिरी बाबा सगळ्या बाबांच्या पुण्यतिथ्या आहेत कॅलेंडरमध्ये सुद्धा. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणची सेवा करणारी मंडळी आहे. सगळ्या भक्तांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या जीवनामध्ये दत्त भगवंताची असो, ज्या कोण्या आराध्याची तुम्ही सेवा करत असा, कुठला बी आशीर्वाद एकच आहे. सगळ्या देवाचं धाम एकच आहे. हो सगळे धाम वेगळे आहेत बरं का, पण देव महाराज गोड लोकात राहतात कृष्ण, सत्य लोकात राहतात ब्रह्मदेव, कैलासात राहतात अशा प्रकारचे महादेव आणि ब्रह्माजी आणि कोण राहिलं, वैकुंठात विष्णू राहतात. हे धाम जरी वेगळे असले तरी धामातलं समाधान एकच आहे. हो म्हणून आपण सगळे भक्त आहो, आपण देवाचे भक्त आहात, आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समाधान मिळावं यासाठी बाबाजी आशीर्वाद देण्यासाठी इथं आहेतच. त्यांचंही खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना म्हणावं तेवढं चांगल्या पद्धतीनं त्यांचं सहकार्य असतं. चांगल्या पद्धतीने त्यांनाही अशा प्रकारच्या लोकांना खूप सुख देण्याचं काम त्यांच्या मार्फत होत आहे. आज हा भक्तगण या ठिकाणी खूप पाखरासारखा काहीतरी मनात अपेक्षा ठेवून येत असतो. इथं मला या दत्त भगवंताच्या दरबारात माथा टेकवल्याच्या नंतर मला दत्त भगवान काहीतरी आशीर्वाद देतील, आज माझ्या जीवनात समाधान प्राप्त होईल ही अपेक्षा जी प्रत्येकाच्या मनात आहे, की दत्त भगवान प्रभू रामचंद्र असतील, सर्व साधू संत असतील, आपल्याला खूप चांगलं समाधान ठेवलं पाहिजे. त्यासाठी पापाला खूप घाबरा, कर्म चांगले करा. एक तुम्हाला अजून सांगू, देव कुणाला सुख बी देत नाही आणि देव कुणाला दुःख बी देत नाही. मग या जगात देवाचं काम काय असं जर विचारलं तर देवाचं एकच काम आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. देवाचं काम एकच आहे, ज्याचे कर्म तसे त्याला फळ द्यावं लागणार आहे. म्हणून खूप चांगले कर्म करा, खूप चांगल्या पद्धतीने आपलं जीवन वेच करा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या, एवढीच विनंती करतो. आणि झालेली सेवा दत्त भगवान सद्गुरू श्री ब्रह्मलीन महात्मा रामगिरी बाबा असतील सगळ्या साधू संतांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. श्री हरी भक्तिपरायण वैभव महाराज, श्री हरी भक्तिपरायण समिंदर महाराज. चला वैभव महाराज आरगडे जालना समिंदर महाराज. जीवा देवा
مورتي 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 भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आजचा 6वा दिवस मोठ्या आनंदामध्ये पार पडलेला आहे. आजच्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा जाहिरातीच्या नियमाप्रमाणे केशवदादा श्री हरिभक्ती परायण आदरणीय केशवदादा उकळीकर यांची होती, परंतु ते काहीतरी आजारी असल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. म्हणून त्यांच्या जागी श्री हरिभक्ती परायण आदरणीय वंदनीय पूजनीय महंत योगीराज बाबा रामगडकर यांनी मनाचा मोठेपणा करून बाबांनी फोन केला. आणि खूप धावपळीचं जीवन आहे महाराजांचं. त्यांनी मगाशीही सांगितलं की जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. हा खूप असणाऱ्या धावपळीमधून असणार त्या ठिकाणी वेळ काढला आणि दुसऱ्याच्या जागेवर महंतानं कीर्तन करावं. परंतु तेच महंत होत असतात की त्यांच्या ज्यांच्याकडं मोठेपणा आहे हा दुसऱ्याच्या जागेवर कीर्तन महंत करतच नसतात. परंतु त्यांनी तो मोठेपणा दाखवला म्हणून ते मोठे झाले. ज्यांच्याकडं लहानपण घेण्याची सुद्धा पात्रता असते असेच मोठे होत असतात. त्याच्यातले असणारे त्या ठिकाणी आजचे महंत बाबा. त्यांनी सेवा दिली भक्त समागमी सर्व भावे हरी सर्व कामे करीन सांगता या तुकोबरायाच्या अभंगावरती बाबांनं सुंदर प्रकारचं चिंतन मांडलं. बाबा या ठिकाणी धावत पळत आले आणि सेवा दिली त्याबद्दल संस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. हार्दिक हार्दिक आभार. त्यांच्यासोबत शिवचरित्रकार श्री हरिभक्तीपरायण राजेभाऊ सावंत किनीपाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याबरोबर शिदोडचे असणारे तात्या आहेत ज्यांनी तीन महंताची सेवा केली असे रामगडाचे चोपदार अण्णाभाऊ महाराज भडके ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करतो. हार्दिक आभार. नित्यनियमाचे कार्यक्रम नियमानुसार चालू राहतील. उद्याचे प्रवचनकार श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज जाधव आळंदी यांचं उद्या 4 ते 5 या वेळेमध्ये कीर्तन प्रवचन होईल आणि रात्री हरिकीर्तन श्री हरिभक्तीपरायण श्री समाधान महाराज भोजेकर बुलढाणा यांचं उद्या बरोबर 9 ते 11 या वेळेमध्ये सुसरावे असं कीर्तन होईल. आजचा जागर खापर पांगरी वडगाव ढोक लिंबारुई वागे बाबुळगाव दहीफळ शिंगटे यांचं या ठिकाणी सर्वांचा सामुदायिक भजनाचा कार्यक्रम होईल. आजचे अन्नदाते याप्रमाणे होते. श्री अच्युतराव कुलकर्णी हिंगणीकर यांचं सुंदर प्रकारचं दिवसभराचं अन्नदान झालेलं आहे. त्यांनाही संस्थांच्या वतीने धन्यवाद. उद्याचे अन्नदाते याप्रमाणे आहेत. सो छायाबाई माणिकचंद्र खिंसरा चौसाळा आणि श्री गौतमचंद हेमंतचंद चतुर्मेहता गेवराई यांचं उद्या दिवसभराचं अन्नदान होईल. त्यांनी त्यांच्या तयारीत राहावं त्यांना विनंती. आणि उद्या सर्व टाळकरी मंडळीला विनंती आहे उद्या गात्याची पूजा होईल. सकाळी
गुरुचरित्र पारायणा सोहळा झाल्यानंतर गुरुचरित्र पारायणांची सांगता होईल, त्याची पूजा होईल, त्या पूजेकरता सुद्धा सर्वांनी उद्याच्याला उपस्थित राहायचंय, ही सर्वांना विनंती आहे. गुरुचरित्र पारायण सांगता झाल्याच्यानंतर गाता भजन होईल, गाता भजन झाल्याच्यानंतर गात्याची पूजा होणार आहे. सर्व टाळकरी कुणीही कुणीकडं न जाता, जरी आजपर्यंत हजर नसले गाता भजनाला, तरी सर्वांनी उद्याच्याला उपस्थित राहावं, ही सर्वांना विनंती. गाता भजन झाल्याच्यानंतर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये रामायण आहे. रामायण झाल्याच्यानंतर भावार्थ रामायणाची सुद्धा पूजा होईल, त्या पूजेला सुद्धा सर्व वाचक सूचक मंडळी यांनी उपस्थित राहावं, ही सर्वांना विनंती आहे. आता यानंतर 2 मिनटं महाराज बोलणार आहेत. सर्वांनी त्या ठिकाणं ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत कुणीही उठायचं नाही, बाबाला विनंती आहे. 2 मिनिटांमध्ये ते आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. सर टाळकरी मंडळी, ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत टाळकरी मंडळी खाली बसलं तरी चालेल, बाबा बोलतील, तुम्ही बसून घ्या. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम, बसून घ्या, कुणीही उठू नका. जोपर्यंत बाबा या ठिकाणाहून उठा म्हणत नाहीत, तोपर्यंत एकाने ही जागा सोडायची नाही. भगवान दत्तात्रेयाच्या कृपाशीर्वादानं तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या, मातामाहुल्यांच्या, सर्व आमच्या बंधुजनांच्या, भक्तपरिवारांच्या आशीर्वादानं, आळंदीकर गुणीजन मंडळांच्या सहकार्यानं चालत असलेला हा नामउत्सव, या उत्सवामध्ये आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ज्यांची आपण आयोजित केली होती, ते काही योगायोगानं त्यांना येतानाही आलं, कारण त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेलीच आहे. त्यांच्या ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळं ते गेले 2 वर्षापासून त्यांना मेंदूची चक्कर येते. दुपारी त्यांचं 10 ते 12 काल्याचं कीर्तन झालं आणि त्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. कारण उकळीकर दादा म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेले महात्मा आहेत. त्यांनी नंतर निरोप दिला की महाराज आता तुम्हा सगळ्याला माहिती, त्यांनी आपल्याकडं पहिल्या वर्षी काल्याला आले ते त्याच वर्षी मला त्यांनी जावया नावाने जाहीर केलं होतं आणि सगळ्याच्या साक्षीनं त्यांच्या हातातली अंगठी त्यांनी मला घातली होती, ते म्हणले होते नाही. आणि त्यांनाही माहिती चांगलं की 9 ग्रह वेगळ्याने जामाद म्हणजे दशमग्रह असतो, म्हणून त्यांचा एक माणूस इथपर्यंत आला आणि त्यांनी सांगितलं महाराज की दादांची खरोखर तब्येत, आणि नंतर माझं 6:30-7 वाजता बोलणं झालं. भगवान दत्त महाराज त्यांच्या आरोग्याविषयी त्यांना लवकरात लवकर बरं करू. आणि मग आता अचानक अडचण आली आणि अशा आजतळजीमध्ये धावून येणार कोण, संकटाला धावून येणार कोण? मग त्या संकटाच्या काळामध्ये शेजारी पाजारी आठवतेत ना, मग आता शेजारी आता नेमकं मग आता नारायणगडकड तर शिवाजी बाबाला कोणते त्यांनी सांगितलं नाही माझ्याकडं मी नाही येऊ शकत. आपल्या गावचं जर तसं पाहिलं तर आपले शिवगिरी बाबाचं अधिष्ठान आमचे भागवतानंद महाराज ते कीर्तन करत नाहीत, परवा त्यांचं प्रवचन ठेवलं होतं, प्रवचनालासुद्धा ते आले नाही. आता खूप मोठं संकट होतं, पण सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सकळ मनोरथ, बस असं आनंदाने मनातून दत्त महाराजांपुढं प्रार्थना केली आणि महाराजांचं नाव अचानक तोंडातून आलं. नाना महाराजांना फोन केला, त्यांना सांगितलं, म्हणलं तुमच्याकडे महाराजांचा कॉन्टॅक्ट नंबर, आता म्हणले त्यांचा आहे ना, 2 मिनिटात फोन करतो त्यांना. आणि बस महाराजांना फोन केलं. त्यांचा मोठेपणा असा आहे महाराज, तुम्हाला मी सांगू का, ते महंत आहेत, मी पण महंत आहे आखाड्याचा. हां, महंतांनी महंताला सहकार्य केलं म्हणजे धर्माचंच कार्य मोठं झालेलं आहे. म्हणून महाराजांनी मगच सांगितलं की आपण एकमेकाच्या शेजारी आहोत, मी इकडच्या बांधाला आहे आणि ते तिकडच्या बांधाला आहेत. हां, पण दोघं जण मिळून अगदी आनंदामध्ये संप्रदाय वाढू असं तुम्हाला वचन देतो. कारण एवढा वेळात वेळ काढून येऊन त्यांनी सुंदर असं चिंतन मांडलं आणि त्यांची माझी भेट पहिलीच आहे बरं का. एकदा आमच्या पिंटू भोकडं ते तिथं सोपान काकाच तिथं भेट झाली होती, पण धावत्या वेगामध्ये भेट झाली होती. बाबांनी मगशी प्रवचनामध्ये कीर्तनात सांगितलं तुम्हाला. पण योग असाही प्रारंभ, परमात्मा परीक्षा सर्वांची घेतो आणि त्या परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं आपल्याला, आणि त्या परीक्षेमध्ये आपण सर्वजण पास झाला आहोत. भक्त आज सप्ताहाचा 6वा दिवस आहे. उद्या आपल्या सर्व कार्यक्रमाची उतराई पूजनाचा दिवस आहे. गुरुचरित्र पारायणाला बसलेली साधक मंडळी
आता जसं अण्णा महाराजांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने सकाळी सगळ्यांनी गुरुचरित्र पारायणाला जेवढे काही साधक मंडळी बसले त्यांनी येताना पूजेचं साहित्य घेऊन यायचं. बरोबर 10 वाजता गुरुचरित्राचं पूजन होईल, 10:30 आरती होईल, त्यानंतर गाथाभजनाची पूजा होईल, नंतर भावार्थ रामायणाची होईल, संध्याकाळचा हरिपाठ उद्याचा 7वा दिवस उपांत्य असल्यामुळं थोडंसं लवकर चालू होईल, वेळेमध्ये होईल. आणि एक सेवेकरी मंडळांना सर्वांना सूचना, कारण काल्याच्या महाप्रसादाची उद्या दिवसभराची तयारी आहे, त्यामुळं तरुण बांधवाला माझं निमंत्रण आहे की परवा दत्तजयंतीनिमित्त आपल्याकडे ओघ राहणार आहे समाजाचा, किती लोक येतील काही जागा पुरवणे मलाही सांगता येणार नाही, ती परमात्म्याची कृपा आहे, पण हे तुम्हा सर्वांचं सहकार्य माझ्यावरती असावं ही तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज वेळेत वेळ कडून आले, आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि आज त्यांनी मग जर सांगितलं छापील पत्रिकेत जरी निमंत्रण नसलं तरी जन्मपत्रिकेत होतं हे आधी सत्य आहे, पण मी आत्ताच सांगतो की यंदा जरी छापील पत्रिकेत नसलं तर पुढच्या वर्षी सगळ्या छापील पत्रिकेत आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभुरामचंद्र भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय.